पनवेल तालुक्यातील सावळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक बुधवारी झाली आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या प्रगती प्रभाकर जांभुळकर यांची बिनविरोध निवड झाली. त्याबद्दल भाजपचे पनवेल तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील यांनी नवनिर्वाचित उपसरपंच प्रगती जांभुळकर यांचं पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं व पुढील वाटचालीकरता त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी पनवेल पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, गुळसुंदे विभागीय अध्यक्ष डॉक्टर अविनाश गाताडे, सरपंच सचिन मस्कर, सदस्य प्रशांत माळी, सुनील माळी, काळता कांबळे, रश्मी गाताडे, सुरेखा कुरंगळे, कविता माळी, माजी सरपंच संतोष माळी, शिवाजी माळी, बैराम कांबळे, गणपत केदारी, सदाशिव माळी, सावळेचे तंटामुक्ती अध्यक्ष एम डी माळी, रामचंद्र केदारी, आत्माराम म्हस्कर, माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील माळी, परशुराम माळी, अंकुश झिंगे, जयवंत म्हात्रे, नितीन माळी, माजी सदस्य नितेश माळी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इतर मान्यवर उपस्थित होते. चांगलं काम आणि पक्षाशी एकनिष्ठ राहून काम केलं तर निश्चितच येणारे दिवस आपले असतात. आपण आपल्या पक्षाने, आपल्या नेतृत्वाने, आपल्या ग्रामस्थांचे जे ज्येष्ठ श्रेष्ठ असतील त्यांनी दिलेला आपला अवधी असेल, त्या अवधीमधून आपल्या दुसऱ्याला संधी दिली. कारण सावळा गाव म्हणजे तुमचा रासायनिक परिसरामध्ये मोडत असेल पण तालुका हा पनवेलच आहे आणि पनवेल तालुक्यामधल्या जो उच्च श्रेणीमधले जी गावं आहेत मग त्याच्यामध्ये नावडा असेल, त्याच्यामध्ये नेहरा असेल, त्याच्यामध्ये काळुंद्रा असेल, त्याच्यामध्ये पळसपा असेल आणि दापोली असेल, ओला असेल, या पट्ट्यातली त्याच पद्धतीने सावळ्या गावाचा शैक्षणिकदृष्ट्या दर्जा असेल, वारकरी संप्रदाय असेल किंवा ज्या ज्या जे क्षेत्र असतील, क्रिकेट असेल, सर्व क्षेत्रामध्ये सावळ्या गावाची उंची फार मोठी आहे. सरपंच उपसरपंच आपल्याला एवढंच सांगू शकतो, जे जे सरपंच झाले, जे जे उपसरपंच झाले, जी जी बॉडी झाली, प्रत्येकाने मगाशी आमच्या संतोष माळीने सांगितलं का प्रत्येक सरपंच आलाय त्याच्यावर 50 ओव्हरच्या बॅटिंग मध्ये याच्यामध्ये दोन दोन तीन तीन ओव्हर खेळलाय, कोण 14 बॉल खेळलाय, कोण 15 बॉल खेळलाय, पण त्याच्यामधल्या धावा 70-80 मारल्यात, तशीच तुमची दोघांची जबाबदारी आहे. लोकांच्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पुऱ्या करा. निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आज दोन सदस्य आपले कमी पडलं असून 100% यश हा भारतीय जनता पार्टीला मिळेल, कारण आपला नेतृत्व महेश बाळजी आणि प्रशांत ठाकूर साहेब करतात.